हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 28 फेब्रुवारी, वार आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं. तर आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारी पूजा करायची असते आणि व्रत सुद्धा करायचं असतं. जर आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं व्रत केलं तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीवरती बाप्पांची सदैव कृपादृष्टी सुद्धा राहत असते. तर या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या नजरपाता, कटकटी, इडापिडा, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा राहील आणि घरातली दरिद्री आणि गरिबी ही सुद्धा कायमची संपून जाईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञान देवता आणि विघ्नांचा नाश करणारे संकटहर्ता देवता मानले जातात. म्हणूनच अखंड लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर काही बाधा असेल, वाईट शक्ती असतील किंवा आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील, नवरा बायकोचं भांडण होत असेल, आई मुलांची भांडणं होत असेल, वडील मुलांची भांडणं होत असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची सुद्धा जर भांडणं होत असतील किंवा कुटुंबातील सदस्य जे आहेत तर ते एकमेकांचे दुश्मन बनलेले असतील आणि अशा प्रकारच्या घरामध्ये जर वारंवार अडचण येत असतील, संकट येत असतील आणि घरातली जर एखादी महत्वाची कामं आहेत तर ती पूर्ण होत नसतील आणि त्या कामामध्ये वारंवार जर तुम्हाला अपयश येत असेल, घरामध्ये जर मुलांची आणि घराची प्रगती होत नसेल, तर यासाठी हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करण्याला अतिशय महत्व आहे, कारण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तर तेव्हापासून तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात तेव्हा तुळशीजवळ दिवा हा आवर्जून आपल्याला लावायचा आहे. तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे हा दिवा तिथे आपल्याला नक्की लावायचा आहे. आपल्या घरावरती कधीही आर्थिक संकट त्यामुळे येत नाहीत, पैशाच्या अडचणी येत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही तांबण घेतलं तरीही चालेल, तर अशी एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. सुकं खोबरं असतं तर त्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर सुका खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, त्यावरती थोड्याशा तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत आणि खोबऱ्याच्या वाटीवरती तुम्हाला किंवा त्या तुकड्यावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कोणता पूजेचा कापूर असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या कापरावरती 5 अख्ख्या लवंगा आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती ठेवायची आहे, तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. पिवळी मोहरी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर हे उतरवून घ्यायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये मुलं जर हट्टीपणा, चिडचिडेपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत नसतील, अभ्यासामध्ये जर त्यांचं मन लागत नसेल किंवा वारंवार जर त्यांना नजर दोष लागत असतील, तर बऱ्याच वेळेला मुलं जेवत सुद्धा नाही, तर अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी तुमच्या मुलांसोबत घडत असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला या पिवळ्या मोहरी 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून खाली पायापर्यंत किंवा अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये जर बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहे.
त्यासोबतच घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला वारंवार अपयश येत असेल आणि त्याचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहे. एकच पिवळी मोहरी जी आपण हातात घेतलेली आहे तर तीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायची आहे. वेगळी वेगळी मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही. पिवळी मोहरी असेल तर घ्या, नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. यानंतर ही मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कापराच्या वड्यांवरती टाकायची आहे आणि हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला थोडंसं 1/2 चमचा या कापरावरती टाकायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरती तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर तमालपत्र असेल तर तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल आणि त्यासाठी जर तुम्ही भरपूर कष्ट आणि प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या तमालपत्रावरती तुम्हाला लाल रंगाच्या पेननी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. आता लाल रंगाचा पेन असेल तर ठीक आहे, नसेल तर कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाका आणि याची पेस्ट बनवा आणि या कुंकवामध्ये तुम्हाला एक काडी बुडवून तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. नोकरी प्राप्तीबद्दलची असेल, धनप्राप्तीबद्दलची असेल, शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर अशा तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर ते तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला बाप्पांच्या समोर बसून ओम गणगणपते नमः असं तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जो तेज पत्ता आहे तर तो तुम्हाला या कापरावरती जाळायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती जो उंबरट आहे तर त्या उंबरट्याच्या मध्ये म्हणजे सेंटरला तुम्हाला हे कापराचं भांडं ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या घराचा जर मुख्य उंबरटा असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर घराच्या आत किंवा बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर संपूर्ण तुम्हाला थंड होईपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे आणि जेव्हा ते थंड होईल तेव्हा त्यातली जी राख आहे किंवा जळलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती तुम्ही तिळक म्हणून सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खोबऱ्याचा जो तुकडा आहे किंवा खोबऱ्याची जी वाटी तुम्ही याच्यामध्ये टाकलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. घरामध्ये आपल्याला पुन्हा वापरायची नाहीये. घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. त्यामुळे तुमच्या घरातली जी काही सगळी नकारात्मकता आहे तर ती या खोबऱ्याच्या वाटीमध्ये संपूर्णपणे समाविष्ट झालेली असते. त्यामुळे कोणालाही खोबरं हे परत वापरायचं नाहीये, खायचं नाहीये. किंवा तुम्ही अगदी डस्टबिनमध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.